तर विद्यार्थ्यांनो, 91 स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कवर करणार आहोत. येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे ते क्वेश्चन्स असतील आणि त्यामुळे या सुपर क्लासला आपल्याला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. ही सर्वात पहिली रिक्वेस्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अपलोड करताच तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव करण्यात आलेला होता. शेतकऱ्यांचा राजा म्हणून खालीलपैकी कोणाचा गौरव करण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य आहे. शाहू महाराज यांचा जो आहे शेतकऱ्यांचा राजा म्हणून गौरव करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील मणिपूर या राज्यामध्ये कोणत्या खेळाचा उगम झालेला आहे. भारतातील मणिपूर या राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाचा उगम झाला आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. पोलो या खेळाचा जो उगम आहे भारतातील मणिपूर राज्यामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांना कोणत्या वर्षी राज्यश्री पदवी देण्यात आलेली होती. शाहू महाराज यांना राज्यश्री पदवी कोणत्या वर्षी देण्यात आलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 1919 हे जे वर्ष आहे या वर्षामध्ये शाहू महाराज यांना जो आहे राज्यश्री पदवी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. शाहू महाराजांना कुर्मी क्षेत्रीय महासभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये राज्यश्री पदवी देण्यात आलेली आहे. शाहू महाराजांना कुर्मी व क्षेत्रीय महासभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये राज्यश्री पदवी देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. शाहू महाराजांना कुर्मी क्षेत्रीय यांच्या अधिवेशनामध्ये जे आहे या ठिकाणी कानपूर अधिवेशनामध्ये राज्यश्री पदवी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कानपूर येथे भरलेले कुर्मी क्षेत्रीय महासभेचे अधिवेशन कोणत्या क्रमांकाचे होते ते सांगायचं आहे. कानपूर येथे भरलेले कुर्मी क्षेत्रीय महासभेचे कितवे अधिवेशन होते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कानपूर येथे भरलेले कुर्मी क्षेत्रीय महासभेचे 13 अधिवेशन बनलेले होते. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. शाहू महाराजांनी मराठा व्हिक्टोरिया बोर्डाची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती. शाहू महाराजांनी मराठा व्हिक्टोरिया बोर्डाची स्थापना कोणत्या ठिकाणी केलेली होती. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये किंवा या ठिकाणी जे आहे शाहू महाराजांनी मराठा व्हिक्टोरिया बोर्डाची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोणत्या ठिकाणी उभारलेले होते. शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह कोणत्या ठिकाणी उभारलेले होते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. नाशिक या ठिकाणी जे आहे शाहू महाराजांनी उदोजी विद्यार्थी वसतिगृह उभारलेले होते. पुढचा प्रश्न, स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील गुजरात या राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थित झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न, पद्मश्री पुरस्कारावरील पद्मा हा शब्द कोणत्या भाषेत लिहिण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. पद्मश्री पुरस्कारावरील पद्मा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेत लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. पद्मश्री पुरस्कारावरील पद्मा हा जो शब्द आहे देवनागरी लिपीमध्ये लिहिण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, ज्ञानाचे अथांग महासागर असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास संबोधले जाते. ज्ञानाचे अथांग महासागर असे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकास संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ज्ञानाचे अथांग महासागर असे संबोधले जाते. पुढचा प्रश्न, क्रांतीसूर्य व बोधिसत्व असे कोणाला संबोधले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. क्रांतीसूर्य व बोधिसत्व असे खालीलपैकी कोणाला संबोधले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे क्रांतीसूर्य तसेच बोधिसत्व या नावाने देखील संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही देणे म्हणजे खालीलपैकी काय आहे ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही देणे म्हणजे काय आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारतातील कोणत्याही धर्माला विशेष दर्जा नाही देणे म्हणजेच ते राष्ट्र धर्मनिरपेक्ष राष्ट्र असते. पुढचा प्रश्न, संसदीय शासन प्रणालीला एकूण किती नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. संसदीय शासन प्रणालीला एकूण किती नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. संसदीय शासन प्रणालीला जे आहे एकूण 3 नावाने ओळखण्यात येत असते. पुढचा प्रश्न, रेबीज या रोगाचे जंतू मज्जा तंतूद्वारे कशामध्ये प्रवेश करतात ते सांगायचं आहे. रेबीज या रोगाचे जंतू हे मज्जातंतूद्वारे कशामध्ये प्रवेश करत असतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. रेबीज या रोगाचे जे जंतू आहेत मज्जातंतूद्वारे जे आहे मेंदूमध्ये प्रवेश करत असतात. पाहूया पुढचा प्रश्न, या ठिकाणी
मर्क्युरिक ऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी काय काय बनवण्यासाठी करण्यात येत असतो? मर्क्युरी ऑक्साईडचा उपयोग खालीलपैकी काय बनवण्यासाठी केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, मलम व जहर हे दोन्ही बनवण्यासाठी मर्क्युरिक ऑक्साईडचा उपयोग करण्यात येत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. काविळ हा रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक ठरू शकत असतो? काविळ हा रोग खालीलपैकी कोणत्या स्त्रीला अतिशय घातक असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील, गरोदर स्त्रीला जे आहे काविळ हा रोग अतिशय घातक ठरत असतो. पाहूया पुढचा प्रश्न. संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, वल्लभभाई पटेल यांनी जे आहे संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष असणारी व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सातारा हे संस्थान खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने खालसा केलेले होते? सातारा हे संस्थान खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी खालसा केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे सातारा हे संस्थान खालसा केलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी कधीच लागू नाही झालेली आहे? भारतातील कोणत्या राज्यामध्ये घटनात्मक आणीबाणी आतापर्यंत नाही लागू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, उत्तराखंड तसेच तेलंगणा या दोन्ही राज्यामध्ये आतापर्यंत घटनात्मक आणीबाणी कधीच नाही लागलेली आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कशामधील विदवेषी महर्षी कर्वे यांनी विवाह केला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या संस्थेतील विदवेषी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, शारदा सदन या संस्थेतील एका विदवेषी महर्षी कर्वे यांनी विवाह केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. राणी लक्ष्मीबाई हिरोज बरोबर लढाईमध्ये कोणत्या ठिकाणी धारातील पडल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो. राणी लक्ष्मीबाई हिरोज बरोबर कोणत्या लढाईमध्ये धारातील पडलेल्या होत्या? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ग्वालियर येथील लढाईमध्ये जे आहे राणी लक्ष्मीबाई हिरोज बरोबर धारातीर्थ पडलेल्या होत्या. पुढचा प्रश्न. राणी लक्ष्मीबाई यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले होते? राणी लक्ष्मीबाई यांचे निधन हे त्यांच्या वयाच्या कितव्या वर्षी झालेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या वयाच्या 29व्या वर्षी जे आहे राणी लक्ष्मीबाई यांचे निधन झालेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. पंडिता रमाबाई यांना खालीलपैकी कोणती पदवी देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, सरस्वती ही जी पदवी आहे पंडिता रमाबाई यांना देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. हिरव्या पालेभाज्यापासून कोणते जीवनसत्व मानवाला मिळत असते? हिरव्या पालेभाज्यापासून खालीलपैकी कोणते जीवनसत्व मानवाला मिळते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अ जीवनसत्व हे जे जीवनसत्व आहे हिरव्या पालेभाज्यापासून मानवाला प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणत्या लोकांचा सहभोजनाचा कार्यक्रम घेतला होता ते सांगायचं आहे मित्रांनो. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणकोणत्या लोकांचा सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, अस्पृश्य तसेच ब्राह्मण या दोन्ही लोकांचा पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये सहभोजनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न. फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य आणि ब्राह्मण यांचा सहभोजनाचा कार्यक्रम कोणत्या व्यक्तींनी घेतला होता ते सांगायचं आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य आणि ब्राह्मण या दोघांचा सहभाग भोजनाचा कार्यक्रम हा कोणी घेतलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, विठ्ठल रामजी शिंदे यांनी जे आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये अस्पृश्य तसेच ब्राह्मण या दोघांचाही सहभोजनाचा कार्यक्रम घेतलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर काय मित्रांनो. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी शिफारस खालीलपैकी कोणी केली होती ते सांगायचं आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी शिफारस ही कोणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, राज्य पुनर्रचना आयोगाने जे आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी अशी एक शिफारस केलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे आपल्या समोर मित्रांनो. या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहाकडे आहे ते सांगायचं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या सभागृहाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, लोकसभा या सभागृहाला जे आहे केंद्रीय मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळक यांचा जन्म महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी झालेला आहे? लोकमान्य
टिळक यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 3 योग्य हे चिखलगाव या ठिकाणी जे आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोकमान्य टिळक यांचा जन्मगाव चिखलगाव हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव चिखलगाव हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेले चिखलगाव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते ते सांगायचे आहे मित्रांनो. लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव जे आहे पार्वतीबाई असे एक ठेवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, सत्यभामाबाई ह्या लोकमान्य टिळक यांच्या नात्याने कोण होत्या ते सांगायचं आहे. सत्यभामाबाई लोकमान्य टिळक यांच्या कोण होत्या? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 3 योग्य राहील. सत्यभामाबाई लोकमान्य टिळक यांच्या जे आहे पत्नी एक बनलेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहूया, लोकमान्य टिळक यांचा जन्म कोणत्या कुटुंबात झालेला होता? लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या कुटुंबात झालेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, ब्राह्मण कुटुंबामध्ये जे आहे लोकमान्य टिळक यांचा जन्म झालेला होता. नेताजी यांचे रशियासाठी निघालेले विमान कोणत्या ठिकाणी क्रॅश झालेले होते ते सांगायचं आहे. नेताजी यांचे रशियासाठी निघालेले विमान कोणत्या ठिकाणी कोसळलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. तायवान जवळचे आहे नेताजींचे रशियासाठी निघालेले विमान कोसळलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया, ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून बनलेले असते ते सांगायचं आहे मित्रांनो. ब्रॉन्झ मेडल हे खालीलपैकी कशापासून बनलेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. तांब्यापासून जे आहे ब्रॉन्झ मेडल हे बनवण्यात येत असते. पुढचा प्रश्न, ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के केला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश एकूण किती टक्के करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 90% जो आहे मित्रांनो ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा इस्तेमाल केलेला असतो. पुढचा प्रश्न, दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? दुष्काळ आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीद्वारा करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जॉन लॉरेन्स यांच्याद्वारा जे आहे दुष्काळ आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे, वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो ते सांगायचं आहे. वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट हा खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शस्त्र कायदा या नावाने जे आहे वर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कायदा ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा कितवा ग्रंथ बनला होता ते सांगायचं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा एकूण कितव्या क्रमांकाचा ग्रंथ बनलेला होता? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सर्वात शेवटीचा जो आहे सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा एक ग्रंथ बनलेला होता. पुढचा प्रश्न, बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी खालीलपैकी काय केलेले आहे ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी खालीलपैकी काय केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मनुस्मृतीचे दहन जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी केलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे सध्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नरेंद्र मोदी असे जे आहे सरदार वल्लभभाई पटेल या स्टेडियमचे सध्याचे नाव करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, नरेंद्र मोदी हे स्टेडियम कोणत्या शहरात स्थित आहे? नरेंद्र मोदी हे स्टेडियम खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अहमदाबाद या शहरात मध्ये नरेंद्र मोदी स्टेडियम स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे मित्रांनो, भारताचे लोहपुरुष किंवा आयरन मॅन या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखला जात असतं ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताचे लोहपुरुष तसेच आयरन मॅन या नावाने खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष तसेच या ठिकाणी आयरन मॅन या नावाने ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, पंडितारमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना किती ठिकाणी केलेली होती ते सांगायचं आहे. पंडितारमाबाई यांच्याद्वारा आर्य महिला समाजाची स्थापना एकूण किती ठिकाणी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 4 योग्य राहील. पंडितारमाबाई यांच्याद्वारा जे आहे आर्य महिला समाजाची स्थापना एकूण 2 ठिकाणी करण्यात आलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे मित्रांनो आपल्यासमोर, पंडितारमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? आर्य महिला समाजाची स्थापना पंडितारमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पुणे तसेच मुंबई या दोन्ही ठिकाणांमध्ये पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती.
तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच ही गॅरंटी आहे आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे, आणि त्यामुळे या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी लाईक एक नक्कीच करायचं आहे. तसे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे, बेल आयकॉनला प्लेस करून या ठिकाणी ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओ जेव्हा कधी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या मोबाईलवर मिळून जाईल. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.